Hello friends, so welcome to a new lecture. Hope you all are doing well in this phase of lockdown. Okay, so आपण याआधी बरेच लेक्चर आपण बघितलेले आहेत जे रिलेटेड होते की काउंटिंग ऑफ फिगर्स, ज्यामध्ये आपण ट्रायंगलचं काउंटिंग बघितलं, त्यानंतर स्क्वेअरचे काउंटिंग बघितले. बरेचसे ट्रिक आपण त्यामध्ये युज केल्या होत्या, त्या तुम्हाला होपफुली क्लिअर झालेल्या असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बाकी लेक्चर्स आपण क्लिअर केलेले आहेत, जे म्हणजे रिलेटेड टू जरा स्लाइड शो टाईप होते, जिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती, लक्षात घ्या ते 70-80 स्लाइड्स म्हणजे खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक स्लाइड व्हिज्युअलाइज करायची आहे, त्यामध्ये डायग्राम सुद्धा तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. कुठलाही क्वेश्चन कधीही येऊ शकतो, कशावरही विचारू शकतात. खूप वास्ट पार्ट आहे, लक्षात घ्या, कव्हर करून सुद्धा तो संपणार नाही, एवढा पार्ट आपल्याला इथे बघायचा असतो. सो तुम्ही प्रॉपरली जे काही दिलं जातं त्याचे प्रॉपर नोट्स बनवा आणि दिलेले प्रॉब्लेम सोडवत चला, ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर बिंदास विचारत असा. ओके, सो सुरू करूया आजचं लेक्चर. आजचा जो पॉइंट आहे तो म्हणजे बरेच वेळा एक्झाम मध्ये एखादा क्वेश्चन म्हणून 100% येतो तुमच्या याच्यात. नाट आणि बिहार दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन बघायला मिळेल की डायरेक्शन सेन्स म्हणजे डायरेक्शनचे क्वेश्चन रिलेटेड असतात आणि हे तुम्हाला कुठे ना कुठे तरी तुम्हाला युजफुल असणार आहे, कारण 4 marks तुम्हाला हे मिळवून देणार आहे. आणि याच्यावरच आधारित आपण जे काही पुढे एक लेक्चर बघणार आहोत ते म्हणजे सन सोबत रिलेटेड शॅडो कसे असणार आहेत किंवा डिरेक्शन कसे असणार आहेत ते आपण कंटिन्यू करणार आहोत. पण त्यासाठी पहिला डिरेक्शन सेन्स समजणं गरजेचं आहे, त्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही, ठीक आहे. चला सुरू करूया लेक्चर. पहिलं काय आहे बघा, पहिला आपण पॉइंट जो बघणार आहे तो म्हणजे डायरेक्शन, त्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज काय आहे, मुव्हमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि त्यानंतर अँगल कन्सेप्ट आपण इथे बघणार आहे. लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे लेक्चर जर तुम्हाला कळले तरच पुढचे जे शॅडो रिलेटेड आहेत ते तुम्हाला क्वेश्चन जमणार आहेत. स्टेप बाय स्टेप आपण चाललो आहे, प्रॉपर नोट्स तुम्ही बनवून ठेवायचे, ठीक आहे. सो सुरू करूया पहिला पॉइंट डिरेक्शन, ठीक आहे. जेव्हा एखादा क्वेश्चन मला विचारला, ऑब्व्हियसली डिरेक्शन सेन्स आहे. आता मी जेव्हा असं लिहिते काढतो ह्याचे डिरेक्शन तुम्ही सांगू शकता कुठे काय येणार आहे. तर इथे काय असणार आहे, नॉर्थ, इथे साऊथ, हे तर सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण मुलं कन्फ्युज होतात ना, ते ईस्ट वेस्ट मध्ये कन्फ्युज होतात. लक्षात घ्या, राईट साईडला तुमच्या ईस्ट असणार आहे आणि लेफ्ट साईडला तुमचं वेस्ट असणार आहे. हे समजून घ्या, हे फंडामेंटल आहे, बेसिक कॉर्डिनेट सिस्टम म्हणू शकता डायरेक्शनची. त्यामुळे हे लक्षात राहणं फार गरजेचं आहे आणि सोपं पण आहे, फार काही कठीण पण नाहीये. फक्त इथे कन्फ्युजन करू नका, इथे ईस्ट फिल्म ठेवू नका, म्हणजे आन्सर सगळं चुकणार आहे. आता यानंतर एवढेच आहेत का फंडामेंटल डिरेक्शन आपल्याकडे एवढेच आहेत का, तर नक्कीच नाही आहेत. अजून भरपूर गोष्टी आहेत. आपल्याला बऱ्याच डिरेक्शन आपल्याला इथे अशा असणार आहेत की ज्या अगदी तुम्हाला स्टँडर्ड नसणार आहेत. लक्षात घ्या, स्टँडर्ड नसणार आहे, कुठे ना कुठे थोडासा वेगळं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. सो बघूया ते काय असणार आहे. आता असं काहीतरी काढून घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअर आउट होईल नक्की माझा पॉईंट काय आहे. आता ही डिरेक्शन काय असणार आहे, नॉर्थ ईस्ट, बरोबर आहे. कारण नॉर्थ आणि ईस्टला ते कसं आहे, ऍक्सिसला ते बरोबर दोन्ही साईडला कॉमन ठेवून ते पुढे चाललेलं आहे. सिमिलरली इथे काय असणार आहे, साऊथ ईस्ट. ओके, इथे काय असणार आहे, नॉर्थ वेस्ट आणि इथे साऊथ वेस्ट. लक्षात घ्या, शक्यतो नॉर्थ साऊथ पहिले लिहितो आपण, कन्व्हेन्शनल मेथड आहे तशी. असं नाही की वेस्ट साऊथ लिहिणार, वेस्ट नॉर्थ लिहिणार, असं नाही. नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. सो बेसिकली हे डिरेक्शन तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे. कारण कसं आहे, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा पर्सन मी तुम्हाला सांगेन ही इज मुव्हिंग इन नॉर्थ ईस्ट डिरेक्शन, तुम्ही असं किंवा असं नाही जाऊ शकत. तुम्हाला ह्याच पद्धतीने त्याला मूव्ह करायला लागणार आहे. बघा असं असेल आणि मी म्हटलं अ पर्सन इज मुव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ की तुम्हाला काय म्हणणार आहे, ही इज मुव्हिंग इन दिस वे, नॉट अ प्रॉब्लेम. ओके, ही इज मुव्हिंग टू ईस्ट, नॉट अ प्रॉब्लेम. ही इज मुव्हिंग टू साऊथ ऑर ही इज मुव्हिंग टू वेस्ट, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा क्वेश्चन दिले असतं ही इज मुव्हिंग नॉर्थ ईस्ट, ही इज मुव्हिंग नॉर्थ ईस्ट, तेव्हा तुम्हाला असंच जायला लागणार आहे. ओके, त्या पद्धतीने जायला लागेल. असं केला तर अँगलच मिळणार आणि आन्सर 100% चुकीच येणार आहे. सो हे समजून घ्या, हे फार महत्वाची गोष्ट आहे. सो हे बेसिक तुमचे डिरेक्शन झाले, हे तुम्हाला लक्षात राहणं फार गरजेचं आहे. ह्याच प्लॉटवरती आपल्याला ऑब्जेक्ट्सला फिरवायचं आहे, डिफरंट अँगल कॅल्क्युलेट करायचे आहे आणि मग त्याला कुठेतरी आपल्याला मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. सो समजलं असेल तर पुढच्या पॉईंटकडे जाऊया. चला सोपं आहे, फार सोपं आहे. असं काही नाही की वेगळं काहीतरी न्यूक्लिअर फिजिक्स वगैरे शिकवायला बसलोय, ठीक आहे. इझिली तुम्ही या गोष्टी क्लिअर आउट करून घ्या. ओके, सिम्पल क्वेश्चन असतात, मार्क्स मिळाले पाहिजे. त्यानंतर काय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, पुन्हा ही तर काय आपल्या डायग्राम जाणारच नाही आहे त्या पॉईंट मध्ये. ओके, आता क्लॉकवाईज आणि जेव्हा अँटी क्लॉकवाईज मी म्हणतो, परत डिरेक्शन लिहून घ्यायची सवय ठेवा, डिरेक्शन लिहून घ्यायची सवय ठेवा. आता मी म्हणतो एक पर्सन इथे कुठेतरी आहे, ओके, पर्सन इज स्टँडिंग ओव्हर हियर, ही इज मुव्हिंग इन क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे तो ह्या पद्धतीने वळतोय. ओके, इन दिस डिरेक्शन. आणि एक मिनिट हायलाइट करूया थोडस,
एंड इफ आई से ही इज मूविंग इन एंटी क्लॉकवाइज मींस ही इज मूविंग इन दिस डायरेक्शन. आता याचा फायदा काय महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा काय आहे की कधी तुम्हाला असं की असं सरळ क्वेश्चन येणार नाही ही वॉक्स नॉर्थ ही मूव्स टू साऊथ असं नाही. क्वेश्चन फिरवून येतात की ही गोज टुवर्ड नॉर्थ अँड ही टेक्स अ क्लॉकवाइज टर्न. ओके ही टेक्स अ क्लॉकवाइज टर्न त्यावेळी गडबड होऊ शकते मुलं इकडे येतात की नाही हे फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीत मूव्ह होते म्हणजे काय तो राईट साईडला टर्न घेतोय ना की लेफ्ट साईडला. त्यामुळे प्रत्येक वेळी लेफ्ट किंवा राईट तुम्हाला सांगितलेलं असेल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला सांगू शकतात. ओके सो इथं म्हणलं पर्सन गोज टुवर्ड्स नॉर्थ ओके अँड ही मूव्ह क्लॉकवाईज तर तो असाच आला पाहिजे ठीक आहे. अँड गोज टुवर्ड्स नॉर्थ अँड मूव्ह टू अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन तो ह्या पद्धतीने मूव्ह झाला पाहिजे. सो ह्या गोष्टी बेसिकली समजून घ्या. ह्या फार महत्वाच्या आहेत की क्लॉकवाईज काय आहे एकदा डिरेक्शन समजले आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज समजून घ्या. आता इथे काही नॉर्थ ईस्ट वगैरे तुम्हाला परत काही सांगायची गरज नाही आहे. ओके नेक्स्ट बघूया काय दिलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आपला मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट लेफ्ट अँड राईट हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या लेफ्ट आणि राईट ही डिरेक्शन महत्वाची आहे. पुन्हा डिरेक्शन लिहून घेणं आपलं काम आहे कंटाळा करायचं नाही याच्यावर. ओके आता लक्षात घ्या ह्याचा प्रॉब्लेम येतो कधी की जेव्हा ना आपण स्वतःच्या डिरेक्शन मध्ये एखाद्या माणसाला चालताना बघतोय की ऑब्जेक्ट मूव्ह होताना बघतोय तर त्याचं लेफ्ट राईट आपल्या अकॉर्डिंगली असणार आहे बरोबर. म्हणजेच काय हे मी जेव्हा असा उभा राहतो आणि मी म्हणतो इथे एक चला इथे एक पर्सन आहे ओके दिस इज वन ऑब्जेक्ट ऑर पर्सन आणि मी म्हणतो ही इज मूव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ ओके ही इज मूव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ इट टेक्स अ राईट टर्न. आता बघा the person is moving towards north you can imagine that you are just moving towards north means you are walking in straight direction. Now when he moves to right obviously to tumcha pan right as asnar hai so he will be moving in this direction. Okay baka apan purna circle karnar ahe ithe. Now once I told he is moving towards right ikde gala you told he is moving towards left to ithe gala. Okay ata mi kay mhanto right turn ghetlya nantar baka kasa hai first he went towards north then he took a right again he takes a right. आता लक्षात घ्या जेव्हा असा असणार आहे तो माणूस जेव्हा इथे उभा असेल तेव्हा तो राईट टर्न घेणार आहे म्हणजेच तुम्ही ह्या डिरेक्शनला फेस करताय तर राईट टर्न म्हणजे कुठे जाईल साऊथ साईडला जाणार आहे म्हणजे तो इथे येणार खाली येणार. ओके आणि लेफ्ट असेल तर तो कुठे जाणार आहे तो इथे वरती जाणार आहे. सो हे समजून घ्या बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत इझिली करून जाते. आता मी म्हटलं अगेन दॅट पर्सन टेक्स अ राईट इथे येतो प्रॉब्लेम. बरेच जण मुलं काय करतात इथे आल्यानंतर काय आहे ॲरोज काढणं गरजेचं आहे डिरेक्शन समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा ह्या डिरेक्शन मध्ये तो येतो तेव्हा बरेच मुलं असंच इमॅजिन करतात आणि राईट म्हटलं की इकडे जातात आन्सर चुकलं. ओके आन्सर चुकलं कारण काय आहे नाव ही इज फेसिंग इन दिस डिरेक्शन अपोजिट टू यू. मी जेव्हा क्वेश्चन पेपर असा सॉल्व करतो आहे तेव्हा जेव्हा तो साऊथ कडे वळला तेव्हा तो माझ्या समोरासमोर आला म्हणजे माझं लेफ्ट राईट झालं आणि राईट लेफ्ट झालं. ओके म्हणजेच काय झालं इथून तो राईट कडे जेव्हा वळतो इथे नाही तो इकडे वळतो. ओके हे समजून घेणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या. सो ही गोष्ट आपल्याला क्लिअर आउट झाली पाहिजे नाहीतर इथे गडबड झाली तर प्रॉब्लेम आहे. बघा जेव्हा साऊथ कडे वळतो तेव्हा मी म्हटलं राईट तर इकडे आणि मी आता म्हणतो ही मूव्ह टू लेफ्ट सो त्या साईडला तो वळणार आहे. लक्षात खूप सोपं आहे फार कठीण नाही आहे. आता ह्या एक्सप्लेनेशन वरून तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल की इथे कुठेतरी मॅथमॅटिकल डायग्राम्स कुठेतरी बनायला सुरू झाले म्हणजे आपल्याला काहीतरी मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे ते पण बघणार आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे लेफ्ट राईट हे समजून घेणं फार गरजेचं आहे. क्वेश्चन असे खूप कॉम्प्लिकेटेड येतात की मूव्ह टुवर्ड्स नॉर्थ नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट असं बरंच काही काही असतं फिरवून कुठेतरी आपल्याला असं कधी कधी होतं की ती फिगरच कम्प्लीट होते आणि विचारतात की स्टार्टिंग पॉईंट पासून त्याचं डिस्टन्स किती आहे आणि मुलं कॅल्क्युलेशन करत बसतात पण हे कळत नाही त्यांना ते इथून सुरू गेले आणि तो इथे झाला. स्टार्टिंग पॉईंट पासून डिस्टन्स आत्ता ह्या क्षणाला कुठे आहे विचारलं तर कुठे आहे काहीच नाही तो आहे त्याच पॉईंटवरती आहे आणि किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय हे विचारलं तर फरक पडणार आहे. ओके सो क्वेश्चन मध्ये या गोष्टी भरपूर क्लिअर होते. ओके चला पुढे जाऊया. नेक्स्ट तुम्हाला जर ह्या गोष्टी क्लिअर असतील तर अँगल्स कन्सेप्ट तुम्हाला फार काही कठीण जाणार नाहीये अँगल्स इझिली तुम्हाला कळणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला लेफ्ट राईट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सगळ्याची माहिती इथे लागणार आहे कशी ते बघूया. आता बघा मी जेव्हा म्हणतो की अँगल म्हणजेच काय माझं कॉर्डिनेट सिस्टम आहे ऑब्व्हियसली डिरेक्शन आपण दिलेलं आहे पण आहे तर कॉर्डिनेट सिस्टम. आता हा अँगल काय असतो 90 degrees बरोबर. हा 90 degrees झाला कट केला मी त्याला इथून अगदी सेंटर बसून तर काय होतो 45 degrees. हे दोन गोष्टी लक्षात राहिल्या तर बाकी काय फार लक्षात ठेवायची गरज नाही आहे लक्षात घ्या. आता असं होऊ शकतं की ते सांगतील की क्लॉकवाईज 90 degrees
from this point, okay? Clockwise 90 degree from this point, म्हणजे तो इथून इथे पोहोचणार आहे. ओके असं होऊ शकतं. ते म्हणतात क्लॉकवाईज 135 डिग्री. आता 135 डिग्री क्लॉकवाईज म्हटल्यावर 90 आणि 135 फरक किती झाला? 45 डिग्रीचा. म्हणजे इथल्या 45 डिग्री जे इथे कटआउट होणार आहे, 45 डिग्री कटआउट आहे, म्हणजे तो इथून आपल्याला इथे यायला सांगतोय. हा पॉइंट वरती यायला सांगतोय, या अँगल वरती यायला सांगतोय. लक्षात घ्या. सिमिलरली तुम्ही 180 जाऊ शकता, 360 जाऊ शकता, काही फरक नाही आहे. सिमिलर अँटी क्लॉकवाईज साठी पण होणार आहे. ओके अँटी क्लॉकवाईज ला ह्या पद्धतीने तुम्ही अँगल डिटरमाइन करू शकता. ओके हे जे कन्सेप्ट आहे ना, बेसिकली हा तुमच्या क्लिअर असेल तर तुम्ही इझिली कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि याच्यावरतीच बेस तुमचे सगळे शॅडो वगैरेचे प्रॉब्लेम्स असणार आहेत. इथे आपण माणसा अल्टर करतोय, तिथे ऑब्जेक्ट स्टील असतील आणि सन फक्त फिरत असेल, त्यावेळी डिरेक्शन कशी असणार आहे, तिथे खूप कन्फ्युजन होऊ शकतो. तर हे गोष्टी तुमच्या एकदम एक्झॅक्टली क्लिअर नसतील तर ठीक आहे. सो आपण काय चार पॉईंट इथे बघितले. पहिले डिरेक्शन सेन्स बघितलंय, काय होते? नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट. त्यानंतर नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट या सगळ्या बघितल्या गोष्टी. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बघितलं. साऊथ कडे येताना थोडस काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर अँगल कुठल्या पद्धतीने घ्यायचे हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो हे जर क्लिअर असेल तर पुढे जाऊया, काही आपण बेसिक प्रॉब्लेम वगैरे सुरू करूया. चला. ओके सो होपफुली थिअरी जी काय शिकवली तुम्हाला समजली असेल. ठीक आहे. चला सिम्पल सिम्पल प्रॉब्लेम पासून सुरू करूया. काही नाही, बेसिक अँगलचे प्रॉब्लेम बघणार आहे. त्यानंतर आपण थोडस डिस्टन्स कॅल्क्युलेशन बघणार आहे. आणि नंतर फायनली जो आपला चॅप्टर असेल तो थोडा शॅडो रिलेटेड आपण बघणार आहे. ओके सनच्या पोझिशनशी रिलेटेड असेल. ठीक आहे. बेसिक क्वेश्चन पासून सुरू करूया. चला पहिला क्वेश्चन बघूया काय दिलंय. ओके क्वेश्चन लिहूया पहिला. सोहन मूव्स फ्रॉम पॉइंट ए अँड गो टू नॉर्थ डिरेक्शन 5 किलोमीटर. ओके देन टेक्स अ राइट टर्न and move 2 kilometers and move 2 kilometers and again takes right turn and move 1 kilometer. Okay, he is in which direction from original position. Okay, so question आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, बघूया कसं सोडवायचं आहे. आता लक्षात आहे, थोडस हँडरायटिंग थोडं ऍडजस्ट करा. ओके सोहन मूव्स फ्रॉम पॉइंट ए ओके अँड गोज टू नॉर्थ डिरेक्शन 5 किलोमीटर्स. ओके and then takes a right turn. आता लक्षात घ्या, या टाइपचे जे क्वेश्चन आहेत त्यावर टॅकल करण्याची एक पद्धत आहे. लाईनवाईज तुम्ही रीड करून ती गोष्ट सुरू करू शकता. आता बेसिकली आपल्याला ही गोष्ट जर क्लिअर असली पाहिजे माइंड मध्ये, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ हे आपल्या माइंड मध्ये क्लिअर आउट असलं पाहिजे प्रत्येक वेळी. आता याच्यानंतर तुम्ही काय करायचं मेजरली, की एक रँडम पॉइंट काय आहे त्यांनी कुठून सांगितलंय का, तो एका ए पॉइंट पासून सुरू करतो. मी म्हणतो चला लेट दॅट पॉइंट ए बी दिस. He goes to north direction. North म्हणजे कुठे गेला तो? 5 किलोमीटर वरती. ओके नॉर्थ डिरेक्शन 5 किलोमीटर्स. ठीक आहे, हे माझे फर्स्ट लाईन मधून मला मिळालेलं जे काही मला डिरेक्शन मिळालं ते. देन ही टेक्स अ राईट टर्न. नाउ द पर्सन हॅज गॉन नॉर्थ, तो नॉर्थ कडे गेला म्हणजे तो तुमच्या पोझिशन मध्ये, त्याचा राईट अँड तुमचा राईट सेम असणार आहे, सांगितलेलं आहे कालच्या लेक्चर मध्ये. सो ही टेक्स अ राईट अँड मूव्स 2 किलोमीटर. आता राईट घेतलं आणि 2 किलोमीटर तो गेला. 2 किलोमीटर he has moved 2 kilometers. okay पण मोठ्या व्यासाचा डायग्राम तशी काढून घेऊया, विजिबल नसेल तर. ओके थोडस तुम्हाला पण प्रॉपर विजिबिलिटी मिळावी. 5 किलोमीटर नॉर्थ, देन टेक्स अ राईट अँड गोज 2 किलोमीटर. ओके थोडी विजिबिलिटी जास्त असेल. अँड अगेन टेक्स अ राईट टर्न. ओके अगेन टेक्स अ राईट टर्न. आता लक्षात घ्या, तो असा होता ह्या साईडला बघणार, 2 किलोमीटर तो गेलेला आहे. पुन्हा राईट टर्न घेतला म्हणजे तो कुठे गेला? डाऊन बॉटम साईडला येणार आहे, खाली येणार आहे तो. ओके किती सांगितलंय? 1 किलोमीटर. ओके इथे सांगितलंय अँड ही टेक्स अ राईट टर्न अँड मूव 1 किलोमीटर. नाव द क्वेश्चन इज, ही इज इन विच डिरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पोझिशन.
तो कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे ओरिजिनल पोझिशन पासून, तो कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता ओरिजिनल पोझिशन ही आहे म्हटल्यानंतर आपल्याला ह्या डिरेक्शन मध्ये आपल्याला ते आन्सर मिळणार आहे. म्हणजेच काय, तो कुठल्या पोझिशनला आहे ओरिजिनल पोझिशन वर जर मी बघितलं तर तो माझ्या नॉर्थ ईस्ट ला आहे. आता याच्यावरून जर डायग्राम कळत नसेल तर लक्षात घ्या, कधीही हे सुरू करताना तुम्ही ओरिजिन पासून सुरू करा. तुम्हाला जेव्हा रँडम पॉइंट माहित नाही आहे, पॉइंट ए बी ऍट ओरिजिन, तो वरती गेला राईट टर्न अगेन इज हियर, म्हणजेच तो कुठेतरी ह्या डिरेक्शन मध्ये आपल्याला दिसतो आहे. ओके, सो याच्यावरून हे मॅच होत असेल तर वेल अँड गुड, आहे नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळी कोऑर्डिनेट टाइप सिस्टम काढून तुम्ही त्याच्यावरती काय असेल ते ड्रॉ करू शकता, काही वेगळं नाही. ओके, सो आन्सर फॉर दिस विल बी इज इन नॉर्थ ईस्ट डिरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन, इज इन द नॉर्थ ईस्ट डिरेक्शन. बघा, वेंट नॉर्थ टू राईट अगेन ही टू राईट, सो ही इज अबाउट नॉर्थ ईस्ट. आता थोडस एक प्रपोर्शनेट डायग्राम असेल तर तुम्ही याच्यावरून डायरेक्ट काढू शकता. लक्षात घ्या, 5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 1 किलोमीटर फरक जर समजत असेल प्रॉपरली, जर ते प्रपोर्शनल काढता आलं ते तर तुम्हाला ऑब्व्हियसली येणार आर्किटेक्चरची मुलं तुम्ही, सो हे तुम्हाला इझिली क्लिअर आउट होऊन जाईल. तो नॉर्थ ईस्ट डिरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे. सो समजलं असेल होपफुली, खूप सिम्पल आहे. अजून प्रत्येक टाईप आपण थोडा थोडा वेगळा बघणार आहे की थोडस मॉडिफिकेशन आल्यानंतर काय काय चेंजेस होऊ शकतात ते सगळे आपण कव्हर करणार. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नोट्स प्रॉपर बनवा, लक्षात घ्या, नोट्स प्रॉपर बनवून ठेवा, त्याशिवाय काही उपयोग नाही आहे हे सगळं शिकवून. दुसरं तुम्ही व्हिडिओ बघून असं एन्जॉय करा आणि नोट्सचा पत्ता नसेल तर अवघड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ मॅन फेसिंग ईस्ट, मॅन फेसिंग ईस्ट, ही टर्न 100 degrees क्लॉकवाईज, ओके, देन 145 degrees अँटी क्लॉकवाईज, ओके, अँटी क्लॉकवाईज ला एसी लिहितोय, देन 135 degrees क्लॉकवाईज, ओके, क्लॉकवाईज. नाउ विच डायरेक्शन इज ही फेसिंग फ्रॉम ओरिजिनल पोझिशन और ओरिजिनल डायरेक्शन असं म्हणू शकता. ओके, सो क्वेश्चन सिंपल आहे रिलेटिवली. बघा काय दिलेलं आहे, अ मॅन फेसिंग ईस्ट, ही टर्न 100 degrees क्लॉकवाईज, देन 145 degrees अँटी क्लॉकवाईज, देन 135 degrees अगेन क्लॉकवाईज, विच डिरेक्शन इज ही फेसिंग फ्रॉम द ओरिजिनल डिरेक्शन, ओके, फ्रॉम ओरिजिनल पोझिशन किंवा डिरेक्शन. आता लक्षात घ्या, इथे पुन्हा कोऑर्डिनेट सिस्टम तुमची येणं गरजेचं आहे महत्वाची. हे तर कुठेही गेलात तरी तुम्हाला काढायलाच लागणार, त्याला पर्याय नाही आहे. आता मॅन इज फेसिंग टुवर्ड्स व्हॉट, ही इज फेसिंग टुवर्ड्स ईस्ट, सो ही इज समवेअर ओव्हर हियर असं आपण म्हणूया. आता इथे जर कोऑर्डिनेट सिस्टम काढून असेल तर ते बेटर आहे, ठीक आहे. सो ही इज फेसिंग समवेअर ईस्ट, ही इज फेसिंग इन दिस डिरेक्शन. नाउ व्हॉट हॅपन्स, ही टर्न 100 degrees क्लॉकवाईज. लक्षात घ्या, आता पहिली गोष्ट म्हणजे तो जर ईस्टला बघतो आहे, ठीक आहे, ईस्टला जर तो बघतो आहे, या साईडला बघतोय प्रॉपर, 100 degrees क्लॉकवाईज तो टर्न करणार आहे, 100 degrees क्लॉकवाईज, बरोबर आहे. इथून बघा, इथून हे किती असतं, 90 degrees, सो हे झालं 90 degrees प्लस आपल्याला थोडंसं 10 degrees म्हणजे इथे यावं लागेल कुठेतरी, ओके, म्हणजे हे किती झालं टोटल, हे झालं 100 degrees, ओके. सो तो 100 degrees क्लॉकवाईज झालेला आहे, ही पहिली गोष्ट मला कळेल. देन म्हणजे तो आता काय, तो या साईडला कुठेतरी येऊन थांबलेला आहे. देन 145 degrees अँटी क्लॉकवाईज, लक्षात घ्या, 145 degrees अँटी क्लॉकवाईज म्हणजे पुन्हा 145 degrees तो वर जातोय. आता हे किती झालं 100, आणि हे इथून जर मी असं काढलं तर हे किती होणार आहे, हे 45, हे 45, म्हणजे दिस 100 + 45, ओके, दुसरा थोडा पेन घेऊया म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला, ओके. सो तो इथून काय झाला, आता तो इथून असा इथे आला, बघा किती अंतर कव्हर केलं त्यांनी, इथे 10 degrees आहे. आता हे अगदी तुम्ही असं समजू नका सर 180 degrees आहे वगैरे असं काही विषय नाही आहे, लक्षात घ्या, हे 10 degrees घेतलेलं आहे, थोडंसं फिकर सिमेट्रिकल नाही आहे म्हणून वाटते 10, 90, सो दिस इज 100 अँड दिस आय से इज 45, सो दिस टोटल ही हॅज कव्हर्ड 145 degrees, सो ही समवेअर ओव्हर हियर नाउ,
ओके ही समवेयर ओवर हियर असं म्हणतो. ठीक आहे, पोझिशन आहे आपल्याला फक्त कुठल्या साईडला फेसिंग आहे ते विचारले. सो इथे काय काढला इथे काय काढला फरक पडत नाही. आता जो इथे आला आता काय दिलेलं आहे देन 135 डिग्रीज अगेन क्लॉकवाईज. लक्षात घ्या अगेन क्लॉकवाईज म्हणजे पुन्हा क्लॉकवाईज तो राईट साईडला स्वतःच्या वळणार आहे. आता 135 डिग्रीज कधी होणार आहे ते बघूया. दिस इज 45 दिस इज 90 इथे आले 135 डिग्रीज. सो नेक्स्ट स्क्रीन बघूया आपण. तो इथून कुठे आला आता तो इथून 135 डिग्रीज करत इथे कुठेतरी आला आहे. ठीक आहे 135 डिग्रीज इथे आपण लिहून ठेवूया. हे क्लॉकवाईज झालं तर हे अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे अँटी क्लॉकवाईज आहे. आता एक डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. डायग्राम बघितल्यानंतर भरपूर गोष्टी क्लिअर झालेल्या असतील की आपण अँगल्स कुठल्या पद्धतीने घेतले. आता अजून काही आहे का तर नाही आहे. आता विचारले विच डिरेक्शन इज इट फेसिंग फ्रॉम द ओरिजिनल डिरेक्शन. ठीक आहे तो जर इथे उभा होता आता तो इथे आहे म्हणजे कुठे फेस करतो इज फेसिंग टुवर्ड साऊथ. इज फेसिंग टुवर्ड साऊथ. ओके सो दिस इज युअर आन्सर दॅट मॅन इज फेसिंग डाऊनवर्ड्स. बघ किती सोपं आहे फार काय कठीण नाही आहे. तुम्हाला थोडंसं ऑब्व्हियसली ज्योमेट्रिकल हे सगळं तुम्हाला माहिती आहे अँगल्स वगैरे कोऑर्डिनेट सिस्टमचे पार्ट आहे. आता फक्त काय तुम्हाला थोडंसं रोटेशन इकडून तिकडे बघताना फक्त अँगल्स व्यवस्थित मोजायचे आहेत आणि तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन क्लिअर झालेले असले पाहिजे की हे काही कठीण नाही एकदम इझी आहे. बघा सो द मॅन इज फेसिंग टुवर्ड साऊथ डिरेक्शन. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. आता याच पद्धतीने कसं आहे तुम्हाला कधीतरी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला सांगतात कधीतरी तुमची पोझिशन तुमच्या कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे किंवा किती अंतर त्यांनी घेतलं ओरिजिनल पोझिशन पासून तिथे पोहोचायला ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे सो हे समजलं. ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण काय दिलेलं आहे. क्वेश्चन अ मॅन इज फेसिंग थोडस डिरेक्शन मध्ये चेंज करून घेऊया नॉर्थ वेस्ट. ओके इज फेसिंग नॉर्थ वेस्ट ही टर्न 90 डिग्रीज इन क्लॉकवाईज then 180 degrees in anti-clockwise and after that another 90 degrees in same direction which direction is A facing from original point. Okay? So, लक्षात घ्या क्वेश्चन काय दिलाय बघा अ मॅन इज फेसिंग नॉर्थ वेस्ट. ओके नॉर्थ वेस्ट. आता पुन्हा इथे मी एक सिंपल माझी डायग्राम जी असणार आहे ती प्रत्येक वेळी काढून घ्या लक्षात घ्या तुम्हाला ती इझी पडणार आहे. ओके ही इज फेसिंग ओके 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 दिस मिस्टेक केली होती will be west and this will be east. Okay so he is facing northwest म्हणजे तो ह्या दिशेने कुठेतरी फेस करतोय. ठीक आहे and he turn 90 degree. ठीक आहे आपण सुरू करूया एक्सिस काढून घेऊया जनरल आपल्याला पण सोपंय. आता बघते इथे नॉर्थ काढतोय बाकी तुम्हाला इझिली पोझिशन कळते. नॉर्थ म्हणजे तो इथे आहे कुठेतरी. ठीक आहे या पोझिशनला फेस करतोय इज फेसिंग दिस he turn 90 degrees in clockwise. clockwise म्हणजे तो असा आहे ऑब्व्हियसली राईट साईडला क्लॉकवाईज. आता लक्षात घ्या कधीही टर्न जे आपण घेणार आहे ते शक्यतो राईट अँगल्स मध्ये आपण बघायचे. म्हणजेच काय हे जर 45 असेल तर तो इथे 90 degree कम्प्लीट करणार सो तो आता ह्या डिरेक्शन मध्ये आला 90 degree क्लॉक वाईज. देन 180 degree अँटी क्लॉक वाईज. बघा काय आहे पहिला 90 degree म्हणजे इथून ह्या साईडला आला. आता 180 degree म्हणजे ऑब्व्हियसली इथून ह्या साईडला तो कुठेतरी येणार आहे. ठीक आहे बघा दिस विल बी टोटल 180 degree 90 degree सो तो कुठल्या डिरेक्शनला आहे आता सध्या ह्या डिरेक्शनमध्ये आला. ओके एवढंच विचारलंय आफ्टर दॅट 90 degree इन सेम डिरेक्शन इन विच डिरेक्शन इज ही फेसिंग फ्रॉम ओरिजिनल पॉईंट. सो ओरिजिनल पॉईंट असतो आता बघतोय कुठे साऊथ ईस्ट सो ही इज फेसिंग साऊथ ईस्ट डिरेक्शन. ओके लक्षात घ्या इकडून तिकडे थोडे अँगल फिरवले जाणार आहेत कन्फ्युजन
काही क्रिएट करायची गरज नाहीये, तुम्ही इझिली जे आहे ते काढत चला, स्टेप बाय स्टेप, लाईन बाय लाईन जे काही सांगतात तेवढं फक्त करत चला, तुम्हाला फायनली आन्सर मिळणारच आहे. एक्झाम्पल खूप सोपे आहे, समजून घ्यायचे. ठीक आहे, समजलं असेल होपफुली. चला पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. हे प्रॉब्लेम समजणं फार गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचे डायरेक्शन, सन या गोष्टीचे जे शॅडो प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की समजते. ओके, नेक्स्ट बघूया. जो इज फेसिंग साऊथ, ओके, अँड टर्न्स 45 degrees अँटी क्लॉकवाईज and again 180 degree anti-clockwise turn again. Now 270 degree clockwise, which direction is he facing? Okay, simple relative question दिलेला आहे, बघूया आपण कसं सॉल्व करायचं आहे. आता लक्षात घ्या, हे शॉर्टकट मध्ये ऑब्व्हियसली येतं. आता स्मार्ट बोर्ड असता किंवा प्रेझेंटेशन असतं तर नक्की चांगलं आन्सर तुम्हाला क्वेश्चन पण बघायला मिळालं असतं आणि माझाही वेळ भरपूर वाचला असता, पण ऍडजस्ट करायला हवं आपल्याला. सो जो इज फेसिंग साऊथ, पुन्हा जे आहे त्या डिरेक्शन मध्ये काढायला सुरुवात करायची. ओके, सो हे तर असंच आहे, शॉर्ट छोटी डायग्राम आपल्याकडे असावी रेफरन्स साठी. इथे आपण ऑब्व्हियसली थोडी मोठी करूनच बघणार आहे. चल काढून घेऊया, जो इज फेसिंग साऊथ. ओके, he turns 45 degrees anti-clockwise. ठीक आहे, आता लक्षात घ्या, तो ह्या साईडला बघतो मी, तो तुमच्या ऑपोजिट आहे, तुमच्या ऑपोजिट आहे. आता इथून तो असा गेला तर तो क्लॉकवाईज होणार आहे ऑब्व्हियसली. सो तो 45 degrees कुठे जाणार आहे, anti-clockwise. सो तो इथून इथे आला. ठीक आहे, सो त्याची नवीन पोझिशन काय झाली, ही 45 degrees anti-clockwise. अगेन 180 डिग्री अँटी क्लॉकवाईज, म्हणजे अजून सुद्धा तो 180 डिग्री अँटी क्लॉकवाईज जातोय. म्हणजेच काय होणार आहे, ही पोझिशन कुठेतरी आता येणार आहे तो. हा पूर्ण हा एवढा त्याने टर्न मारला, इथून हे 180 डिग्री टर्न मारला अँटी क्लॉकवाईज, हे पण अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, म्हणजे तो आता ह्या पोझिशनला कुठेतरी आलाय. ओके, आता काय करतोय, नाव 270 डिग्रीज क्लॉकवाईज. आता पुन्हा इथून तो ह्या साईडला पुन्हा फिरतोय, 270 डिग्रीज क्लॉकवाईज येतो. आता कॅल्क्युलेशन ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता, इथून हे 180 आहे, त्याच्यानंतर हे 45 झालं. सो तुम्हाला 270 साठी अजून इथे 90, म्हणजे या साईडला 45 degrees. ठीक आहे, या साईडला तुम्ही अजून 45 degrees इथे ऍड अप केले, हे 45 degrees, की तुम्ही इथून पूर्ण जो हा टर्न घेणार आहात हा झाला 270 degrees क्लॉकवाईज. सो नाव जो इज फेसिंग टुवर्ड्स दिस डिरेक्शन, विच इज दिस डिरेक्शन. इथे बघू शकता, इथे जरी तुम्ही नॉर्थ वेस्ट इज क्लिअर असेल ना, तर साऊथ वेस्ट इज फेसिंग साऊथ वेस्ट डिरेक्शन. ओके, बघा कसं आहे की प्रत्येक क्वेश्चन मध्ये थोडस क्वेश्चन सांगायची पद्धत बदलली, की सेम फॉलोइंग सेम डिरेक्शन, ही गोज क्लॉकवाइज, ही गोज अँटी क्लॉकवाइज, इथे थोडा अँगल मोठा होता म्हणून एक मोठा चक्कर मारायला लागला, पण काय सिमिलर आहेत एक्झाम्पल्स, काही बदल नाही आहेत, अगदी सिमिलर जशा तशा एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता याच्यानंतर काय आहे, की तुम्हाला पोझिशन रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात, की 2 ते 3 माणसं आहेत, ती ए इज फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ फ्रॉम बी, बी इज फेसिंग टुवर्ड्स ईस्ट फ्रॉम सी, असे क्वेश्चन विचारतात. आणि मग ए आणि सी मध्ये काय अंतर आहे, किंवा त्या दोघांमधले डिरेक्शनचं काय सेन्स आहे, हे असे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जातात. चला ते पण क्वेश्चन बघून घेऊया. होपफुली समजत असेल. आणि लक्षात घ्या, दिस इज नॉट ओनली युजफुल फॉर सॉल्विंग युअर आर्किटेक्चर पर्पज, बट ऑल्सो फॉर युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ओके, दोन्हीकडे उपयोग होणार आहे या गोष्टीला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए इज टू द साऊथ ऑफ बी अँड सी इज टू ईस्ट ऑफ बी, in what direction is A with respect to C?
ठीक है. क्वेश्चन मला काय दिले आहे, इफ ए इज टू द साउथ ऑफ बी, इफ ए इज टू द साउथ ऑफ बी एंड सी इज टू ईस्ट ऑफ बी, इन व्हिच डायरेक्शन इज ए विथ रिस्पेक्ट टू सी. ओके, सो क्वेश्चन बघूया आपण. ए इज टू साउथ ऑफ बी, आता इथे तुम्हाला कुठे डायरेक्शन असे दिलेले आहे का, ए कुठे आहे काय आहे नाहीये, तर तुम्हाला एक गोष्ट दिलेली आहे की बी सी आणि ए या तिघांमध्ये कॉमन रिलेशन कुठला आहे, तर बी इज कॉमन रिलेशन. ओके, सो ए ने काढला, ए इथे जर मी म्हटलं लेट दिस पॉइंट बी ए, ए कुठे आहे, इट इज साउथ ऑफ बी, म्हणजे बी इथे कुठेतरी वरती आहे लावा बी, सो ए इज साउथ ऑफ बी अँड सी इज टू द ईस्ट ऑफ बी, सी इज टू द ईस्ट ऑफ बी, म्हणजे हा सी पॉइंट इथे कुठेतरी आहे. बघा क्वेश्चन समजून घेऊया. पहिली गोष्ट, ए पॉइंट एक रँडम पकडला किंवा बी पॉइंट तुम्ही पकडा, आता इथे ऍक्सेस काढून घेऊया आपण, आपल्याला ते बेटर. ओके, सो इथे बघा, आता असं मी म्हणतो की बी ची पोझिशन इथे मला काय दिलेली नाहीये, बी आणि ए मध्ये रिलेशन आहे, सी आणि बी मध्ये रिलेशन आहे, बी कॅन बी एनी रँडम पॉइंट, ठीक आहे, सो तो एनी रँडम पॉइंट तुम्ही चूज करा किंवा ए चूज करू शकता. आता मी म्हणतो बी जर मला पोझिशन माहित नाही, तर मी काय म्हटलंय प्रत्येक वेळेला कुठे जायचा, ओरिजिन वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा, सो लेट दिस पॉइंट बी बी. ओके, लेट दिस पॉइंट बी बी, सो त्यांचं म्हणणं काय, ए इज टुवर्ड साउथ ऑफ बी अँड सी इज टुवर्ड्स ईस्ट ऑफ बी. ओके, नाव व्हॉट डिरेक्शन इज ए विथ रिस्पेक्ट टू सी, क्वेश्चन समजून घ्या, इन व्हॉट डिरेक्शन इज ए म्हणजे ए कुठल्या दिशेला आहे सीच्या रिस्पेक्ट मध्ये, म्हणजे सी जेव्हा बघणार आहे एला तेव्हा ती दिशा कुठली असणार आहे हे त्याने विचारले, लक्षात घ्या. सो वेन सी विल सी टुवर्ड्स ए इन विच डिरेक्शन, इट विल बी इन साउथ वेस्ट डिरेक्शन, या पद्धतीने बघणार, लक्षात घ्या. आता इथून बघितलं म्हणजे असं डिरेक्शन म्हटली ना, तर ही कुठली डिरेक्शन असं कोणी सांगू शकत नाहीये, कारण आपण ह्या साईडला बघतो ना की इथून बघतो, ओरिजिन पासून बघतो, ठीक आहे. सो ऑब्व्हियसली जर ओरिजिन सोबत आपण बघत असू, तर आता ही डायग्राम तुमची अशी बनू शकते, आता जेव्हा मला सगळ्या पोझिशन माहिती आहे, मी म्हटलं बी इकडेच होता, बी वेस्टला उभा होता आणि सी आता ईस्टला गेला, तो कुठेतरी झाला, ईस्ट इथे आलं, ओरिजिन पकडलं काय, शेवटी ईस्टच डिरेक्शनला आहे आणि इथून कुठेतरी ए साऊथ डिरेक्शनला आहे. आता ही पण डायग्राम एक्झॅक्ट झाली. आता हा सी त्या एला बघतोय कुठल्या डिरेक्शन मध्ये, तर साऊथ वेस्ट डिरेक्शन, सो या आन्सर विल बी साऊथ वेस्ट डिरेक्शन. ओके, सो सोपं आहे, त्याच्यात काही कठीण नाही आहे, इझी आहे, फक्त थोडंसं तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट हे जेव्हा विचारतात तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की कोण कोणाकडे बघतंय आणि ती दिशा मला सांगायची आहे, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पोझिशनिंग दिलेली आहे, बघा काय आहे, पी इज टू द वेस्ट ऑफ क्यू. ओके, पी इज टू द वेस्ट ऑफ क्यू, आर इज टू द साउथ ऑफ पी, साउथ ऑफ पी, टी इज टू द एंड एस इज टू द east of T in what direction is R with respect to S. okay, I will tell you about five objects are there, P is to the west of Q, R is to the south of P, T is to the north of Q and S is to the east of T, in what direction is R with respect to S, okay? Or with respect to S as we can write. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, पाच गोष्टी दिलेल्या आहेत, सो थोडस केअरफुली आपण डायग्राम काढणार आहे, ठीक आहे. चला, पहिले ऑब्जेक्ट आहे P is to the west of Q. ओके, मी Q काढलाय, रँडम पॉइंट Q, इथे तुम्ही ऍक्सिस काढू शकता, आता हे तुम्ही लिहिलं पाहिजे प्रत्येक वेळी, लक्षात घ्या, त्याच्यावर रेफरन्स करा, बेटर मिळतो. P is to the west of Q, Q इथे आहे म्हटल्यावर P इथे कुठेतरी येणार आहे, ठीक आहे, पी पॉइंट मला मिळाला. आर इज टू द साऊथ ऑफ पी, आर इज टू द साऊथ ऑफ पी, म्हणजे आर साऊथला, टी इज टू द नॉर्थ ऑफ क्यू, टी इज टू नॉर्थ ऑफ क्यू, ठीक आहे,
हा टी पॉइंट झाला, टी इज टू द नॉर्थ ऑफ क्यू अँड एस इज टू द ईस्ट ऑफ टी, म्हणजे एस कुठे आहे, ईस्ट ऑफ टी. ओके, सो ह्या पद्धतीने डायग्राम लागले. आपण काय केलं, पहिला बेसिकली क्यू पॉइंट हा आपण सेंटर पॉइंट कन्सिडर केला, त्यानंतर काय दिलं होतं, पी इज टू द वेस्ट, सो या दिशेला आलो, आर इज टू द साऊथ ऑफ पी. ठीक आहे, पुन्हा क्वेश्चन चेंज झाला की क्यू पासून आपल्याला टी ची पोझिशन दिली आणि टी पासून एस ची. आता विचारले की व्हॉट डिरेक्शन इज आर विथ रिस्पेक्ट टू एस, म्हणजेच काय, कोण बघणार आहे कोणाकडे, एस बघणार आहे आर कडे, हा दिशेला तो बघणार आहे. ऑब्व्हियसली आता पुन्हा तुम्हाला ऍक्सेस वरती काही सांगायची गरज नाही, ही दिशा म्हणजे साऊथ वेस्ट आहे, सो युअर आन्सर विल बी साऊथ वेस्ट डिरेक्शन. बघा सोपं आहे, काही नाही, असे 10 ऑब्जेक्ट दिलेले असतील तर 50 ऑब्जेक्ट दिले असतील, काय फरक, एवढं विचारणं चांगली आहे. पण 5-6 ऑब्जेक्ट जर दिले असेल त्याची रिस्पेक्टिव्ह पोझिशनिंग तुम्हाला कळली तर तुम्ही इझिली ते फाइंड करू शकता. आता ह्याच क्वेश्चनला ते मॉडिफाय कसे करू शकतात तेही बघूया, की ह्या क्वेश्चनला थोडं कॉम्प्लेक्सिटी वाढवायची असेल ना, तर काय होणार आहे की ह्याचे तुम्हाला अंतर प्रत्येकाचे दिलेले असतील. ठीक आहे, ह्याचे तुम्हाला किती, हे 5, हे 10, हे 15, हे 20 असं, आणि मग विचारतील एस आणि आर मध्ये किती डिस्टन्स आहे. ऑब्व्हियसली काय होणार आहे, टर्न्स आपण 90 डिग्री घेतो, टर्न आपण 90 डिग्री घेतो, पायथागोरस थेरम अप्लाय होईल. पायथागोरस थेरम हा जो काही अप्लाय झाला, हे जे आहे आपल्याला, हे जे मिळालेलं आहे ते काय मिळणार आपल्याला, हायपोटेन्यूज. सो तुम्ही दोन हायपोटेन्यूजची ऍडिशन केली की तुम्हाला आर आणि एस मधला अंतर मिळेल. ह्याच्या पलीकडे काही नाही, लक्षात घ्या, प्रत्येक प्रॉब्लेम सिमिलर आहे, थोडे थोडे छोटे चेंजेस केले जातात आणि तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी काही विचारतात. ठीक आहे, सो त्याच प्रॉब्लेमला अजून थोडासा लेवल वाढवायला झाली तर हे सगळं मी म्हटलं असतं, दॅट P is 5 kilometers to west of Q, त्या पद्धतीने. ठीक आहे, आणि मग पुन्हा R is 4 kilometers, T is 7 kilometers, S is 8 kilometers, what is distance between R and S, so हे मला फाइंड करायला लागलं असतं. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन टॅकल आउट करू शकता, सो होपफुली कळत असेल तुम्हाला. ठीक आहे, चला ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. चला काय दिले क्वेश्चन, इफ A is 50 meter, ओके, साऊथ वेस्ट. आता थोडस इथे अँगल नाही, तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, तर डिस्टन्स साऊथ वेस्ट ऑफ बी. ओके, ऑफ बी सी इज 50 मीटर साऊथ ईस्ट ऑफ बी, देन सी इज इन विच डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू ए. ओके, बघा क्वेश्चन मी दिलेला आहे, इफ ए इज 50 मीटर साऊथ वेस्ट. ठीक आहे, पुन्हा आहे ते आपण नॉर्मल जे सुरू करतो त्या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरू करणार आहे. इथे आता थोडंसं डिरेक्शन आहे म्हणून आपण करून घेऊया, ए इज 50 मीटर फ्रॉम साऊथ, 50 मीटर साऊथ वेस्ट फ्रॉम बी, अँड सी इज 50, म्हणजे बी कॉमन आहे इथे. बघा दोन्ही याच्यात बी कॉमन आहे, जेव्हा कॉमन काहीतरी मिळतं आणि त्याची डिरेक्शन माहित नाही, ऑलवेज टेक इट एज ओरिजिन, सो मी म्हणतो बी इथे आहे. ठीक आहे, आता काय, साऊथ वेस्ट दिस डिरेक्शन 50 मीटर, सो दिस विल बी 50 मीटर, सो इथे कोण आलं, इथे ए, आणि सी इज 50 मीटर साऊथ ईस्ट, सो एक्झॅक्टली अपोजिट, सो दिस विल बी ऑल्सो 50 मीटर सी. आता काय, एकदम सिंपल आहे, सी इज इन विच डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. आता काय, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, म्हणजे तो बघणार आहे, सो ए इज गोइंग टू लुक टुवर्ड्स सी, सो इन विच डिरेक्शन इज गोइंग टू लुक, इज गोइंग टू लुक इन टू east direction, so the answer will be east. okay, simple आहे, काही कठीण नाहीये. आता लक्षात घ्या, ह्याच क्वेश्चनला अजून सुद्धा एक ट्विस्ट करू शकतात मेजरली, कि तुम्हाला हे अंतर विचारू शकतात. ठीक आहे, they can ask you this distance as well. okay, इथे विचारलेलं नाहीये पण हे अंतर तुम्हाला ते विचारू शकतात. आता मेजरली दिस इज 50, दिस इज 50, सो व्हॉट विल बी दिस, त्या पद्धतीने जेव्हा विचारेल तेव्हा तुम्ही कुठलेही ट्रायंगलचे क्रायटेरिया वगैरे लावून घेते तुम्ही आन्सर काढू शकता. पण मेजरली पायथागोरस थिअरम अप्लिकेबल आहे तुमच्या या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये, जिथे डिस्टन्स विचारलं जातं तिथे सिमेट्रिकल फिगर्स तुम्हाला जिथे 90 डिग्रीज आहेत ते सगळ्या गोष्टी बघायला मिळते, स्क्वेअर, रेक्टॅंगल आणि ट्रायंगल. सो ऑब्व्हियसली स्क्वेअर असेल तर ऑल साइड्स इक्वल आहेत, रेक्टॅंगल असेल अपोजिट आहे, आणि ट्रायंगल असेल तर पायथागोरस थिअरम आहे. सो ह्या गोष्टी वापरून तुम्ही डिस्टन्स काढू शकता. आता इथे हे डिस्टन्स माहिती असेल तर आपण इझिली कव्हर आउट करू शकतो की काय आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे, सो समजून घ्या, हे महत्वाचं आहे की तुम्ही पहिले तर डायरेक्शन सेन्स आता तुम्हाला क्लिअर झाला असेल की नक्की काय आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर आपण जे क्वेश्चन बघणार आहोत ते डिस्टन्स वगैरे फाइंड करायचे, आणि अजून काही मिसलेनियस क्वेश्चन बघू, आणि मग जो आपला मेन पार्ट आपल्याला बघायचा आहे तो डायरेक्शन विथ सन, म्हणजे फार काही नाही आहे, सन कुठून राईज होतो, कुठल्या साईड होतो, त्या पद्धतीने शॅडो कुठल्या साईडला असणार आहे, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो
होपफुली तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी होती ती या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो डायरेक्शन सेन्स वरती जर क्वेश्चन विचारला जातोय तर तुम्ही याच्यावरती चुकायचं नाही आहे अजिबात. ठीक आहे, सो प्रॉपर नोट्स बनवा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे नोट्स तुमच्याकडे ठेवा. कधीही विचारेन मी आणि जेव्हा विचारले जातील तेव्हा कम्प्लीट असावेत ते अशी अपेक्षा करतो. आज काय याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क दिलेला नाही, पण मागच्या टेस्टमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही मी होमवर्क दिलेला होता. काही लोकांनी आन्सर सबमिट केले तर काही मुलांनी केलेलं नाही आहे. सो असं करू नका, प्रॉपर व्हिडिओज बघा आणि आन्सर्स तुम्ही मला सेंड करायला. ठीक आहे, चला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया.